आता 14 दिवसात सांगतील की 30 ट्रिलियन मध्ये शून्य किती असतात. मॅडम करेक्ट मी इफ आय एम रॉंग. एव्हरेज आपल्या बॉडीमध्ये तेवढ्या सेल्स असतात आणि आपण जेव्हाही कोणाशी बोलत असतो आपल्याला वाटतंय आपण इतरांशी बोलतो, पण ऍक्च्युअली 24/7 अगदी झोपेत सुद्धा आपण स्वतःशी बोलतच असतो. बोलणं म्हणजे आहे आवाज. आणखीन हे नाही पुढे गेलं का लॅपटॉप पशी कर पॉइंट आउट आणि उलट धर. हा सो उलट धर लक्ष्मीता. सो या नाद योगाच्या प्रोग्राम मध्ये आपण काय करतोय की नाद म्हणजे आवाज, हा आवाज आपण इतरांशी कसा करायचा आणि व्हॉइस मॉड्युलेशन, पिच आणि टोन आणि याविषयी भरपूर शिकतो, भाषेविषयी सुद्धा शिकतो, पण स्वतःशी संवाद करायचा आणि त्याच्यातून स्वतःची तब्येत आणि ओव्हरऑल लाईफ हे कसं मॅनेज करायचं हे नादयोगाच्या कोर्सेसमध्ये मी घेते. भारतात भारताच्या बाहेर दोन्ही असतात. काही टेस्टिमोनियल्स व्यक्त इथे टाकलंय. संगीताच्या माध्यमातून लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हा जेव्हा कोर्स आपण करतो तेव्हा अशा टाईपचे रिझल्ट मिळतात की कोणाचं वजन कमी झालं, कोणाची शुगर कमी झाली, कोणी भांडणातनं स्वतःला बाहेर काढलं, त्याच्यानंतर झोप येत नव्हती. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती आपल्या सॅटर्डे क्लब मधलीच आहे की 3 महिने काही कारणाने त्या व्यक्तीला झोप लागत नव्हती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की कदाचित आता नेहमीच तुला स्लीपिंग पिल्स घ्याव्या लागतील. तर संगीताच्या माध्यमातून तिला झोपेचा प्रॉब्लेम तिचा दूर झाला. त्याच्यानंतर हे एक टिपिकल आहे, सगळ्यांना असं वाटतं नादयोग म्हणजे काहीतरी बोरिंग असेल, रटाळ असेल आणि काहीतरी बाई प्रवचन मांडेल, पण तसं काही नसतं. ऍक्च्युअली बॉलिवूडमध्ये सुद्धा नादच आहे. तर तुमच्या चॉईसनुसार आपण संगीत निवडतो. वेस्टर्न आवडलं तर त्याच्यात सुद्धा नाद किंवा ध्वनीच आहे. तर ध्वनी म्हणजे साऊंड वेव आहे. अगदी आईच्या पोटातलं न जन्मलेलं बाळसुद्धा साऊंड वेवच्या सहाय्यानेच आपण बघतो. याच्यात श्रद्धा किंवा आपला विश्वास याचा विशेष भाग नाही आहे. शेवटी फिजिक्स आहे ते, फक्त त्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यूसुद्धा आहे. तर जसं सौमित्र सरांनी सांगितलं तसं नाद योग ही एक शाखा आहे. आणखीन हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन गंगेच्या किनारी बसून गंगेच्या आवाजामध्ये स्वतःचे आतले आवाज मिक्स करून स्वतःचे ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं हे शिकवणारे गुरु भेटले आणि त्यानंतर हे कार्यक्रम मी सुरू केले. फॉर्मली म्हणायचं तर स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोफेशनल आहे, सर्टिफाईड म्युझिक थेरपिस्ट सुद्धा आहे. तर याच्यासाठी माझे आस्क असे राहतील की ज्या कंपन्यांना मेंटल वेलनेसचे वगैरे प्रोग्राम्स करायला आवडतात तर त्या कंपन्यांच्या HR मॅनेजरशी मला कनेक्ट करून देऊ शकता. दुसरं आपल्या आवडतीचं फील्ड आहे सर्वांचं म्हणजे पैसा. स्मिता तू ते उलट धर. तो नाही तो प्रेझेंटर उलटा पकड. ओके. हा सो या टाईपचे वर्कशॉप्स असतात. अगदी याच्यामध्ये मनी मॅनिफेस्टेशन पर्यंत आपण सगळ्या गोष्टी करतो ध्वनीच्या माध्यमातून. कारण पैसा म्हणलं तरी पैशांचा खणखणाट वगैरे असंच आपण म्हणतो ना, ध्वनीची दुनिया आहे तर या नादाशी आपण जोडले जातो. याच्या पुढचे वर्कशॉप्स मी जे घेत असते हा कार्यक्रम असा दिसतो आपल्याला. डान्स बीन्स करताना कंपन्यांमध्ये आर्मीसाठी घेत असते हे कार्यक्रम. युनिट्सची नावं सांगता येणार नाही, सांगायला परमिशन नसते. अख्खं ब्रह्मांड एका तालात नाचतंय. जस्ट विचार करून बघा, एक दिवस पृथ्वी म्हणाली की आज मी नाहीच, माझ्या स्पीडने चालत तर आपल्या सगळ्यांचं काय होईल. तर या आपल्या 30 ट्रिलियन पेशी आहेत, त्या जेव्हा त्यांचं संगीत आणि नृत्य बरोबर करतात तेव्हा आपलं लाईफ एकदम नॅचरल बॅलन्समध्ये येतं. पुढे पैशाविषयी हितगुज आणि अर्थबोध या दोन कार्यशाळा आहेत. पैशाविषयी हितगुज ही पर्सनल फायनान्स रिलेटेड फायनान्शियल लिटरसी वर्कशॉप आहे. दुसरं आहे हे कॉर्पोरेट फायनान्सचं आहे जे मी कंपन्यांमध्ये घेते. याला आपल्याला फायनान्स फॉर नॉन फायनान्स असं पण म्हणता येईल. ही लक्ष्मी खरंच प्रसन्न होते का? तर आपल्या कार्यशाळेनंतर होते बरं का. आणि तुम्हाला जर वाटलं की प्रसन्न नाही झाली तर तुम्ही मला दिलेले जे पैसे आहेत ते मी तुम्हाला नक्कीच परत देईन, पण असं झालं नाही आत्तापर्यंत. या कार्यशाळेमध्ये आपण काय घेतो तर साधारण संपूर्ण दिवसाची किंवा एका आठवड्यात रोज एक एक तास अशा पद्धतीने आपण ही कार्यशाळा घेतो. याच्यामध्ये आपण आपलं बजेटिंग, पर्सनल फायनान्शियल
प्लॅनिंग हे घेतो, त्याच्यानंतर मनी मॅनिफेस्टेशन साठी आपला माइंडसेट कसा असावा, तर मी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि सिल्वर माइंड पॉवर या दोन गोष्टींमधली सर्टिफाईड आहे आणि त्या गोष्टी मी याच्यामध्ये वापरते. त्याच्यानंतर स्पिरिच्युअल आस्पेक्ट्स असतात याच्यामध्ये, जसं आता आपण श्री लक्ष्मीचं चित्र पाहिलं, लहानपणापासून आपला एक माइंडसेट असा तयार केला गेलाय की आपल्याकडे लक्ष्मी आहे, ती प्रसन्न होते, तिचे काहीतरी गुरुवारी किंवा शुक्रवारचं व्रत असतं, पोथी असते, कोणी त्याचं यंत्र मंत्र काहीतरी करतं, लाल रंगाची साडी, मग हे सगळं जर आहेच आणि लहानपणापासून शिकवलं गेलंच आहे, तर एकदा नीट शिकू आणि वापरू ना, आणि जर त्याच्या पुढे पैसाही खर्च न करता आपल्याला ती खरंच प्रसन्न होणार असेल तर. इथे काही काही मी टेस्टिमोनियल्स लावते मागच्या साईडला, तर ते बघू शकता तुम्ही. सौमित्र सरांचं पण टेस्टिमोनियल इथे लावलंय मी, अगदी आवर्जून करावे असं स्मिता सोनीचे वर्कशॉप, ते सुद्धा माझे आधी क्लायंटच होते, नंतर मग मी त्यांच्या सल्ल्यावरनं सॅटर्डे क्लबमध्ये जॉईन झाले. इथे वरच्या टेस्टिमोनियलला त्यांनी मेन्शन केलं की सगळ्या सेशनला 100% उपस्थिती होती, त्याचं महत्वाचं आहे की सेशन आवडलं नाही तर सोडून जा आणि जाताना पैसे घेऊन जा, तर उपस्थिती होती याचा अर्थ कोणी सेशन सोडलं नाही, म्हणून मी हे टेस्टिमोनियल टाकले. बाकी सराफाकडे दागिने गहाण टाकलेली पावती सापडली किंवा 13-14 महिने ड्यू असलेले पैसे मिळाले, क्लायंट्स कडनं फोन आला, 3 महिन्यापासून अडकलेल्या केसेस सुटल्या, जुना क्लायंट कनेक्ट झाला, नोकरी मिळाली, टार्गेट हे फेब्रुवारीमध्येच अचीव झालं, तर त्यांनी मेन्शन केलं 31 मार्चपर्यंत होणारा व्यवसाय हा बोनस असेल, स्वतःचं घर घ्यायचं होतं ते झालं. हे बंगलोर मराठी असोसिएशनसाठी घेतलेला प्रोग्राम आहे, त्यांनी सांगितले माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येक लोकांनी तुमची कार्यशाळा केली पाहिजे. त्याच्यानंतर वेगवेगळे आहेत, म्हणजे मी तसं काही वाचून नाही दाखवत कारण वेळ कमी आहे. हे जावडेकर म्हणून सवाल आहे, त्यांनी मला आधीच सांगितलं होतं मला तुमचं आवडलं नाही तर मी पैसे घेऊन जाणार आहे, पण त्यांनी नंतर लिहून कळवलं की तुमचं म्हणणं पटलं की रिझल्ट कुठूनही येईल, आणि त्यांना 3 वेगवेगळ्या त्यांच्या व्हर्टिकल्समध्ये प्रत्येक ठिकाणी रिझल्ट आले. मी 8 मिनिटांचा टायमर लावला होता स्वतःसाठी. हे बडवे इंजिनिअरिंग आहे, डूर इंडिया जर्मन कंपनी आहे, आस केमिकल्स जर्मन कंपनी आहे, क्लायंट आहेत माझे. शेवटच्या पॉईंटकडे येते, 18-24 वर्षातल्या मुलांना आपल्या आईबाबांशी बोलायला विशेष नाही आवडत, पण बाहेरच्या एखाद्या लाईफ कोचशी ते भर भरून बोलतात. तर 18 वर्ष मी MBA ला पूर्ण वेळ प्राध्यापिका म्हणून काम करत होते, आणि त्या अनुभवातनं होत गेलं की पुढच्या जनरेशनशी काही कसं कनेक्ट व्हायचं हे जमून गेलं, आणि जी मुलं आईबाबांचं ऐकत नाही ते माझं ऐकतात. पहिल्यांदा मलाही प्रश्न पडायचा की ते कसं काय ऐकतात, पण ऐकतात हे तर खरं आहे. सो नक्की काय करायचं आयुष्यामध्ये, आणखीन 40-ची सुमारास जर हे आपल्याला नको असेल एक क्रायसिस की गिव्हन अ चान्स मी माझं आयुष्य परत जगायचं असेल तर असं नसतं जगलो, तर हे जर त्यांनी 18-24 मध्ये ठरवलं की माझं आयुष्य मला कसं जगायचंय, तर या विजन बोर्ड वर्कशॉप्सचा खूप फायदा होतो. मुलं अशा टाईपचे विजन बोर्ड बनवतात, त्यांच्या कपाटावर किंवा त्यांच्या डेस्कटॉपवर मोबाईलवर लावतात, त्यांना एक सतत व्हिज्युअल रिमाइंडर मिळतं, त्यामुळे काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण या वयामध्ये पटकन घसरतात पाऊल, कारण आडनीड वय आहे, तर काय करायचं नाही यासाठी सुद्धा विजन बोर्ड खूप मदत करतो. समाजाच्या तळागाळामध्ये की जिथे दड शाळा पण नाही किंवा शाळेचं छप्परच तुटलंय वगैरे अशा ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही विजन बोर्डचे वर्कशॉप घेतो. शेवटचा एक कॉर्पोरेट ट्रेनिंगचा आहे, तर मी काही सर्वज्ञानी नाही, आता मेन्शन केलेले 2-3 विषय मी स्वतः शिकवते, बाकीसाठी मला चांगले ट्रेनर लागतात. तर माझे हे स्पेसिफिक आस्क कसे असतील, आस्क का गिफ्ट म्हणायचं, मी थोडी नेटवर्किंगमध्ये नवीन आहे, तर तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या माहितीत कुणाला ट्रेनिंग किंवा ट्रेनर या फील्डमधले जर चांगलं नॉलेज असेल तर त्यांना माझ्याशी कनेक्ट करून द्या, कारण माझ्याकडे भरपूर कंपन्या आहेत. गेल्या 18 वर्षांमध्ये आता MBA पासआउट झालेली जी मुलं आहेत माझी ती जगभर आहेत, त्यामुळे तिथे कनेक्ट करून देऊ शकते. सो हे फोटो आहे, त्याच्यात मला एक्सप्लेन करण्याजोगं काही नाही. सो काही कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता.